इकोनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी, काही अल्गी फूड म्हणून यूज केल्या जातात, जसं क्लोरेला असेल, सिंडेस्मस असेल, दीज आर रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स, मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात, त्यामुळं सिंगल सेल प्रोटीन म्हणून यांचा उल्लेख होतो आणि मोठ्या प्रमाणावर प्रोटीन मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. काही अल्गी फॉडर म्हणून, म्हणजे आपण जे खातो ते फूड असतं आणि बाकीचे ॲनिमल्सना देतो ते फॉडर असतं, फॉडर म्हणून सुद्धा काही अल्गींचा वापर केला जातो. क्लोरेला जी अल्गी आहे तिच्यामध्ये एक अँटीबायोटिक मिळतं, क्लोरेलिन. अल्जिनिक ऍसिड आपल्याला लॅमिनारियामधून मिळतं, जो सेलवॉल आहे त्याच्यामध्ये अल्जिनिक ऍसिड त्यापासून आपल्याला मिळतं. ब्राऊन अल्गी ज्या आहेत त्या ब्राऊन अल्गी मधून आपल्याला हायड्रो क्लोराईड्स म्हणजे अल्गिन आणि कॅरागेनिन सारखे अतिशय महत्वाचे कंपाऊंड, ज्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, असे हायड्रो कोलाइड्स कोलाइड्स असे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात, कॅरागेनिन आणि अल्जिन. तर त्यातलं कॅरागेनिन जे आहे ते कॉन्ड्रस आणि गायगरटिना या ब्राऊन अल्गीमधून आपल्याला मिळत असतात. हे महत्वाचे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणारे कंपाऊंड्स आपल्याला ब्राऊन अल्गीमधून मिळतात. त्याचबरोबर आगार आगार नावाची पावडर आपण सॉलिडिफाईंग मीडियम म्हणून वापरतोय. हे एक पॉलिसॅकॅराइड आहे आणि ते जेलेडियम आणि ग्रासिलारिया नावाच्या अल्गीपासून आपण मिळवतो. टिश्यू कल्चरच्या टेक्निकमध्ये सॉलिडिफाईंग मीडियम म्हणून याचा वापर करतो आपण. जे ब्राऊन अल्गी आहेत त्याचे जे कल्प्स असतात त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर आपल्याला आयोडीन मिळतंय. आणि हे मेन प्रोड्युसर आहेत जेवढी टोटल फोटोसिंथेसिसची प्रोसेस या अर्थवरती होते त्यातली 90% प्रोसेस जी आहे ती या अल्गीमध्येच होते, ॲक्वॅटिक प्लांटमध्ये होते, वॉटरमध्ये होत असते. त्यामुळं या किंगडम प्लांटीचे हे मेन प्रोड्युसर आहेत. दीज आर सम इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. थँक्यू.